बदलापूर अत्याचार प्रकरणात महिला आणि बालकल्याण विभागानं तयार केलेला अहवाल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आज मुंबईत सुपूर्द केला. बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवलं जाणार नाही असं सांगत सुरक्षेच्या दृष्टीनं आता शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान युक्त पॅनिक बटन बसवण्यात येईल अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली. आपण पॅनिक बटन हे शाळांमध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं. या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं होतं. ते तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली, मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे. म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे. समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं. जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल.